नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 8वी गणित मधील सराव संच 16.2 चा भाग 1। कारण त्यात दोन प्रश्न आहेत, आपण पहिल्या भागात पहिला प्रश्न बघणार आहोत आणि दुसऱ्या भागात दुसरा प्रश्न बघणार आहोत। हा सराव संच सोडवण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे दोन सूत्र पाठ करावे लागतील। पहिलं सूत्र आहे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच, आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर कंसात एच अधिक आर। आता यामध्ये जो पाय दिला आहे त्याची किंमत असते 22/7। तर चला आपण पहिलं गणित बघूया। आर बरोबर 7 सेमी, एच बरोबर 10 सेमी। तर आपण आता सूत्र टाकूया। पहिलं सूत्र आपलं आहे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच। आता 2 पाय आर एच याच्या किमती टाकूया। 2 जसाच्या तसा गुणिले पाय, पायची किंमत मी तुम्हाला सांगितली 22/7 गुणिले आर बरोबर किती दिलेला आहे 7 गुणिले एच बरोबर किती दिलेला आहे 10। चला मग आपण गुणाकार करूया। 7 × 7 7 × 7 22 × 44 होतात आणि गुणिले 10 बरोबर उत्तर येईल 440 चौ सेंटीमीटर। आता आपलं दुसरं सूत्र आहे वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर आणि कंसात एच अधिक आर। चला आपण किमती टाकून घेऊया या सूत्राप्रमाणे। 2 जसाचा तसा पायची किंमत आहे 22/7 गुणिले आर बरोबर किती आहे 7 आणि कंसात एच अधिक आर, मग एच आहे 10 आणि अधिक आर आहे 7। चला मग सोडवूया। पुन्हा 7 × 7 7 × 7 10 × 7 झाले 17, 22 × 44 मग 44 अधिक 10 × 7 17 मग 44 × 7 17 किती झाले 748 चौरस सेंटीमीटर। मग वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ जे आहे ते आहे 440 चौरस सेंटीमीटर आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ आहे 748 चौरस सेंटीमीटर। चला आता दुसरं गणित बघूया। दुसरं गणित आहे आर बरोबर 1.4 सेंटीमीटर आणि एच बरोबर 2.1 सेंटीमीटर। आपण सूत्र टाकलंय वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच। चला किमती टाकूया। 2 × 2 2 × पाय बरोबर 22/7 गुणिले आर बरोबर किती दिलेला आहे 1.4 गुणिले एच बरोबर किती दिलेला आहे 2.1। मग 7 × 7 आपण हा जो 1.4 आहे याला आपण जरा वेळ 14 पकडूया। 7 × 2 = 14 आता इथं 1.च्या आधी एक संख्या आहे, आपल्याकडे उत्तर 2 आलं म्हणून आपण काय घेतलं इथे 0.2। मग आता 22 × 44 गुणिले 0.2 गुणिले 2.1 मग 0.2 गुणिले 2.1 चं उत्तर येतं
0.42 44 गुणिले 0.42 बरोबर 18.48 चौरस सेंटीमीटर। हे झालं तुमचं वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ। आता आपण बघूया वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr कंसात h अधिक r, 2 जसाच्या तसा, पायची किंमत 22/7, आर किती आहे आपला गुणिले 1.4 आणि कंसात h किती आहे आपला h 2.1 अधिक आर किती आहे 1.4। पुन्हा आपण तसंच करूया, 7 × 7, 7 × 14, 1.4 असल्यामुळे तर आपण 0.2 घेतलं। आता काय करायचं आहे, आता आपल्याला दोघांची बेरीज करायची आहे, 2.1 अधिक 1.4 आपण असा पण करून घेऊ शकतो। हा 2.1 अधिक 1.4, 4 × 5 पॉईंट जसाच्या तसा, 2 × 1 3, याचं उत्तर येणार आहे 3.5 आणि 22 × 44, मग 3.5 आणि 22 × 44 गुणिले 0.2 गुणिले 3.5 बरोबर उत्तर येईल तुमचं 30.80 चौरस सेंटीमीटर। मग आपलं दुसऱ्या गणिताचं वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ किती आहे 18.48 आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ किती आहे 30.80 चौरस सेंटीमीटर। त्यानंतर बघूया तिसरं गणित, तिसरं गणित आहे आर बरोबर 2.5 सेमी आणि एच बरोबर 7 सेंटीमीटर, तर मग वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आपलं सूत्र आहे 2πrh, 2 × πचं किंमत 22/7 गुणिले आर बरोबर किती आहे 2.5 आहे आणि गुणिले एच बरोबर किती आहे 7 आहे। 7 × 7, 7 × 7 उरले 22 × 44 गुणिले 2.5, दोघांचा गुणाकार केला उत्तर आलं 110 चौरस सेंटीमीटर। यानंतर काय काढावं लागेल आपल्याला, वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ। मग वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr आणि 1 × h/r, 2 जसाच्या तसा गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर 2.5 आणि 1 × h/r, एच आहे 7 अधिक आर आहे 2.5। आता बघा या दोघांची बेरीज केली, 7 × 2.5 बरोबर येतं आपलं 9.5, या दोघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर येतं 9.5। मग 22 × 44 गुणिले 2.5 गुणिले 9.5 भागिले, हा 7 बाकी आहे म्हणून 7, उत्तर येतं या तिघांचा गुणाकार करून जर त्याला भागिले 7 केलं तर उत्तर येईल 149.39 सेंटीमीटर, म्हणजेच
वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ जे आहे ते 110 चौरस सेंटीमीटर आहे आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ जे आहे ते आहे 149.29 चौरस सेंटीमीटर। त्यानंतर आपण बघत आहोत चौथं गणित। आता बघा चौथं गणित आहे आर बरोबर 70 सेमी, एच बरोबर 1.4 सेमी। सूत्र आहे वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच बरोबर 2 2 × π = 22 × π = 22 × r = 70 × h = 1.4। मग 7 × 7 = 70 होतात, म्हणून आपण इथे 10 घेतला। मग आता गणित काय येईल, मग 10 × 1.4 जर केला तर उत्तर येतं तुमचं 14। मग 22 × 44 × 14 दोघांचा गुणाकार जर केला तर येतं 616 चौरस सेंटीमीटर। त्यानंतर पुढचं बघा वृत्तचितीचे एकूण वक्रपृष्ठफळ बरोबर 2 πr = h/r। मग 2 × 7 = π/22 × r = 70 h = 1.4 × r = 70। आता बघा पुन्हा आपण तसंच करूया, 7 × 7 = 70। आता 1.4 × 70 चं उत्तर येतं 71.4। आपण पहिले बेरीज करून घेऊ 71.4। मग 22 × 44 × 10 × 71.4 उत्तर येईल तुमचं 31,416 चौरस सेंटीमीटर। मग वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ आहे 616 चौरस सेंटीमीटर आणि वृत्तचितीचे एकूण वक्रपृष्ठफळ आहे 31,416 चौरस सेंटीमीटर। त्यानंतर आपण बघूया पाचवं गणित। बघा पाचवं गणित आहे r = 4.2 सेंटीमीटर आणि h = 14 सेंटीमीटर। वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ बरोबर 2 πr h। सूत्र टाकूया 2 × 22 × r = 4.2 × h = 14। आता 7 ने 14 ला भाग बनवतो म्हणून आपण पहिले त्याला लावूया 7 × 7 = 7, 7 × 2 = 14। आता 4.2 × 2 मग 22 × 44 × 4.2 × 2 = 396.6 चौरस सेंटीमीटर। या तिघांचा गुणाकार केला तर उत्तर येतं 396.6 चौरस सेंटीमीटर। त्यानंतर दुसरं सूत्र टाकूया वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 πr = h/r। सूत्र टाकूया, सूत्रामध्ये किमती टाकूया 2 × π = 22 × r = 4.2 × h = 14 × r = 4.2। बघा आता 7 ने इथे कोणाला भाग जात नाही, आपण पहिल्या दोघांची बेरीज करूया 14.2 × 4.2 = 18.2 होतील। मग 44 22 ×
चौवेचाळीस गुणिले 4.2 गुणिले 18.2 या तिघांचा गुणाकार आणि त्याला भागिले हा 7 उरलाय म्हणून 7. उत्तर येईल 480.48 चौरस सेंटीमीटर. मग वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 396.6 आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 480.48 चौरस सेंटीमीटर. यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे तो आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. लवकरच 16.2 चा दुसरा भाग येईल. तरी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.